बस जवळ आहे ना. आली आली आपल्याला आश्चर्य वाटतं ना. बघा त्या साईडला त्याच्यात पण वानर आपल्याला दिसलेला लास्ट टाइम. तरी अशाच एका स्पॉटवर नाही मस्तपैकी रील कोणीतरी बनवलेली, इथून अशा लाटा उसळल्या काहीतरी आणि मस्त त्याने शूट केला स्लो मोशन मध्ये. कोणते मासे मिळतात? करावंच लागतं. तर आता हे तोडल्यावर आपल्याला दिसेल इथे जवळपास आहे का कुठला तसं बांधा? इकडे बघूया. आता काय अवस्था असेल बघायची उत्सुकता. हा नमस्कार, मी संबंधित तुमचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये. आणि कुठेतरी 2 दिवस पाऊस गायब झालेला, तो आता पुन्हा आलाय. आता थोडा थोडा भिजतोय, जोराचा एक झपाटा येणार असं वाटतंय. तो बघा समुद्राच्या दिशेला बघा, मला वाटतं भरपूर मोठा पाऊस येणार आहे. तर आता थोडं थांबायचं आहे, जायचं होतं 1-3 वाजता एक काम होतं, तर त्या कामाला जायचं आहे. मस्त पैकी प्लॅन केलेला आहे, सागर आहे आणि त्याचा उद्देश काय माहिती आहे, थोडं सुजलाम सुपलाम तसंच काहीसा आहे. तर आता सोबत राहा तुम्ही, तर मी जातो जरा नाही तर भिजायला होणार. आता मोठी मोठी सर आली आहे पावसाची, तर आता सागरकडे बसतो आणि थोड्या वेळात निघतो. आणि बघितलं पावसाची कमाल काय आहे ती. आता 5 मिनिटं जेवढी जोरदार सर आली आणि सगळं एकदम ओला चिंब करून टाकलं. आणि आता तिकडून त्या साईडने समोरून पाऊस चालला आहे, इकडे तर गेला, इकडे तर आहे. वरच्या साईडला बघा निळ्या आकाशाला हे ढग गेले. म्हणजे असं कन्सेशन मध्ये थोडा 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 लॉट पाठवतात असं वाटतंय, घाऊक मध्ये नाहीये, शॉर्टेज झालेली दिसते. तर पाऊस आला आणि त्यांनी एक नेहमीप्रमाणे चमत्कार केला, लाईट घालवली. ते तर नेहमीच आहे, कोकणवासींची ही समस्या कधी जाणारच नाही. पाऊस येतो आणि लाईट जाते. पण काय त्यावेळेला लाईट जरी गेली ना तरी पावसाचा आनंद घ्यायला एवढी मजा वाटते ना सुरुवातीलाच, नंतर पावसाचा अक्षरशः कंटाळा येतो आणि त्याला आटा आता तिकडे खेळतायत. मध्यंतरी अशाच एका स्पॉटवर ना एक मस्तपैकी रील कोणीतरी बनवलेली, इथून अशा लाटा उसळल्या काहीतरी आणि मस्त त्याने शूट केला स्लो मोशनमध्ये. आता आपल्या नशिबात नसेल बहुतेक तेवढी मोठी लाट येणार नाही, पण आली ना तर नक्कीच बघायला मिळणार. ओके आता ही येते ती आय थिंक नाही, ही पण स्लो आहे, थोडीशी मोठी यायला पाहिजे मग छान वाटतं असं एकदम फेसाळलेला समुद्र सेम आहे. आपल्याला इकडे परफेक्ट शूट मिळणार. आणि ही आली हे बघा, पण थोडीशी कमी पडली आणि तिकडे वाळू पण घसरली. होतं कधी कधी असं भरपूर वाळू घसरली बघा. सो स्लो मोशन मध्ये तरी दाखवतो थोडी, पण तशी उसळली पाहिजे होती. ती जी उसळली लाट ना त्या रील मध्ये आहे, तुम्ही बघितलं असाल कदाचित. काही कलाकार लोक आपल्याकडे असत ना असं काय काय ना चित्रित करतात, छान वाटत बघायला. आणि काही लोकांचा डॅम्बिस पण चालू असतो शॉर्ट मध्ये. चला आपलं काम आपण करूया. हिरवंगार झालंय सगळं आणि इकडे सागर आता कामाला सुरुवात केली आहे. सागर काय काम आहे नक्की घेतलंय? हे झाडांची कटिंग असते, आंब्यांच्या झाडांची. हे जेव्हा त्यांचे हे होऊन जातं फळ बिळ देऊन जातात, 7-8 वर्षांनी एकदा कटिंग करायची असते. 7-8 वर्षांनी ती आता ही करायची आहे. म्हणजे ती परत रिडेव्हलपमेंट म्हणतो ना जशी बिल्डिंग जुनी झाल्यानंतर परत करतात तसं आहे. म्हणजे आता ऍक्च्युअली या फांदीमध्ये काय प्रॉब्लेम आहे? बांग पकडले ते रोग आहे. रोग आहे, रोग असं झाडांना झाला ना झाड मरत जाणार, मरत नाही तोडलं तर. ओके, त्याचे ब्रांचेस कट करून टाकायचे सर्व. मग त्याला उरलेल्या ब्रांचेसला पेस्टिंग आणि बोर्डिंग बोर्ड पेस्टिंग करायचं. बोर्ड पेस्टिंग केल्याच्यानंतर काय होतं परत नवीन त्याला पालवी फुटते आणि हे झाड परत नवीन रिडेव्हलप होणार. आणि पहिलं धरत होतं ना त्याच्यापेक्षा जास्त फुटिंग करणार. हो, आता बघूया सागर काय करतोय ते.
आणि झाडाचे मालक कुठे आहेत? झाडाचे मालक तिकडे बसले आहेत, ते काय प्रगत लोक आणि ते बघा त्यांची दोन घर समोर दिसत आहेत. सागर आता वर चढतोय. आणि आता चढलो ते डॉलरच्या फेवरेट गडग्यावर. डॉलर इथून चालतो. आणि बघा कार्डगन मोडून पडली, वेळच लागला नाही त्याला. तेवढीशी मजबूत नसते बांधी ना ती. हा 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 दुसरी तोडायला घेतली. ही थोडी चिवट आहे. आली आली आपल्याला. मी नाही वळलो ना आणि मी खाली जम मारली. ती फांदी सरळच पडली मला वाटलं काय त्याबदला पडते. हा आत्ता पडलेली फांदी मला वाटलं त्याबदला पडते म्हणून मी पळत होतो तिकडे, पण ती समोरच पडली आणि इकडून खाली उडी मारली. मी ती हळूहळू हळूहळू चालली आहे. हळूहळू हा ओके आली. बस म्हणजे ही साईड पूर्ण साफ झाली. आणि सागर आता म्हणजे पूर्ण हे झाड कम्प्लीट तोडून टाकणार म्हणजे? मग चार साडेचार फुटापर्यंत ठेवणार आपण किंवा पाच फुटापर्यंत होणार आहे. बोनसाईल दिसायला पण छान दिसणार आणि त्याला एक ग्रोथ मिळणार चांगली. महेश हा बोल ना. हे बघ दाखवतो आता मगाशी आपण दाखवले ना ही फांदी तोडली ती. हा हा छोटस त्याच्यावर बांध होत ना? बांध होत छोटस. हे बघ ह्या झाडावरती कॅमेरा. हा बघ ए टू झेड त्याची फांदी फुकट गेली, पूर्ण फुकट गेले, झाड फुकट गेले. आता काळ काळच काहीतरी मातीसारखं काहीतरी असं काय त्याच्यात? बांडगुळू म्हणतात त्याला. बांडगुळी बांडगुळू म्हणतात, आम्ही बांध म्हणतो. प्रत्येक ठिकाणी त्याची शब्द वेगळे शब्द वेगळे शब्द वेगळे. मग हे बांध जे धरत ना हे पकडलं, हा एक रोग आहे झाडाचा. रोग आहे, रोग आहे. त्या झाडाला लागलं ना का ते झाड मरून जाणार, म्हणून त्यासाठी त्याला कटिंग करावं लागतं. कटिंग करावं लागतं. कटिंग केलं का ते पुन्हा त्याची ग्रोथ चांगली होणार, चांगलं झाड होणार, चांगली फळं देणार, हे करावंच लागतं. त्याला ते तोडल्यावर आपल्याला दिसेल इथे जवळपास आहे का कुठला तसं बांध? इकडे बघूया. हे बघा ऍक्च्युली ह्याला म्हणतात बांडगुळ. हा रोग आहे झाडाचा एक, म्हणजे सागर म्हणतो ते बांध. आणि तोडून झालं की असं काही करायला लागतं. सागर नक्की काय आहे? याचा आपण प्लास्टिक कव्हर बांधतोय. हा हा कारण त्याच्यात पाणी जाऊ नये म्हणून. येस खराब होऊ नये. हा हा करावं लागतं. ओके. आणि आता समजा हे प्लास्टिक बांधलं ना तिथून फांदी शाखा फुटणार नाही ना त्याला? आता हे प्लास्टिक कायम तसंच राहणार? नाही ना, हे फक्त आता आपण आतासाठीच बांधतोय. हा हा तर आता आपण काम इकडे थांबवतोय. ओके ओके ओके. उद्या आपण परत इकडे येणार. हा हा आपल्या बोटीवर बांधलेला कागद उडून गेला. बापरे वाराच काय खतरनाक आला ना कालच्या दिवसाला तो. आता आपण तिकडे जाऊन ते पहिला काम करणार आहोत. ओके ओके. कागद बांधणार इकडे येणार. वातावरण असं एकदम शांतता करून टाकली एकदम. पाऊस तर गायब झाला कुठे तो, अचानक येतो. हा आणि गायब होते.
अरे असं खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा चालायचंच, गाव तिथे खड्डे, शहरात खड्डे होतात तर गावात काय मोठी गोष्ट आहे, काय ना झालं. आणि हे सगळ्यात मोठा तलाव गावातला, सगळ्यात मोठा तलाव, आता तरी पाणी नाही आहे, थोड्या दिवसांनी भरणार. सो आता आता 15 कोणीच नाही आहे, सगळी शांतता शांतता. आता काय अवस्था असेल बघायची आहे उत्सुकता. आणि हा बघा कालच्या ह्याच्यात ह्या बाजूला तरी बरोबर आहे पण त्या साईडला पूर्ण काढला वाऱ्यामुळे. हा बघा या साईडने उघडला आणि ह्याच्यात असं पाणी भरलं. किती भरलंय, तलाव झालंय. हे बघा इकडे तलाव झालंय, खालच्या साईडला आहे का, खाली पण थोडं थोडं आहे. आणि मस्त असा पाऊस झरलाय आणि समोर बघा एक होडी येते आणि तिकडे आपला निखिल आहे. आणि जर असं पावसाळ्यामध्ये पण बोटिंग करायचं असेल ना तर निखिल तुम्हाला नक्कीच फिरवू शकतो होडीमधून, एकदम छोटी फॅमिली असेल तर. निखिल काय करतो, बागायला? आणि कांडाळे पण मारलेत काय? नाही मारले, तिकडे दिसत आहेत कोणाचे तरी. हा 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 हा. मला कधी नेणार, मला कधी नेणार? आता येतो, आम्हाला भरपूर काम आहे. तर बघा ना मस्त असं लाईफ फिशरमॅनचं, कधी पण बोटीतून असं फिरायचं. काय नाव आहे? अन्नपूर्णा. हां नदीचं नाव पण अन्नपूर्णा. तर छोटीशी एक बोट राईड करूया मस्तपैकी संध्याकाळी, निखिल आपल्यासोबत. बसल्या बसल्या आपल्याला एक छोटासा मासा पण दिसला. हा बघा काप आहे ना रे ती, काप आहे. आता थोडे थोडे मासे ओळखता यायला लागले आणि तिथे ओढी हलवतोय. तर चला आपली आता बोट राईड स्टार्ट. नांगर काढला आणि सौजन्य आपले भाऊ कुबल आहे ना रे, सौजन्य भाऊ कुबल. चला एक दिवस मस्त खाडीतली ना मासेमारी वगैरे, भाऊ कुबल असणार, निखिल असणार, एक दिवस एक व्हिडिओ करायचा आहे. आणि आता तरी सध्या मस्तपैकी पाऊस झरला आहे बघा. सो आपली बोट राईड चालू झाली. आणि समोर बघा तिकडे कांडळं मारत आहेत, कंडळ म्हणजे जाळच असतं. बघा मस्त बंदर परिसर आमचा. तो बघा समोर फ्लोट दिसतोय ना, ते जाळ्याचाच फ्लोट आहे तो तरंगतेवर. प्रसन्न वातावरण मस्तच. निखिल याच्यात पाऊस आला तर काय प्रॉब्लेम नाही ना? पाऊस आला तर पाणी काढत राहायला लागणार ना, ऑलरेडी होडीमध्ये पाणी आहे थोडंसं. हो आणि कसं आहे पाण्यामध्ये, खाऱ्या पाण्यामध्ये ना माणूस बुडत नाही एवढं तर नक्की, पण घाबरून जायचं नाही कधी. पाण्यात बुडाला ना तर घाबरून जायचं नाही. आणि ते आमचे कोचरेकर बंधू जाळे टाकताना. कोणते मासे मिळतात? कुर्ली, कुर्ल्यांसाठी स्पेशल. माशांपेक्षा ना कुर्ल्याला ह्या वेळेला सीझनला टेस्ट असते. निखिल त्या खडकात कुर्ले असतात ना तिकडे? हो भाऊ मला बोललेला नेक्स्ट आपण जाऊया. आणि तिकडे बघा वानर महाराज, वानर महाराज ते बघा तिकडे बघा.
आणि मला आश्चर्य वाटतं ना बघा त्या साईडला त्याच्यात पण वानर आपल्याला दिसलेला लास्ट टाईम. आता तो वानर गेला कसा काय, खाडीत पोहताय का त्याला? जर कोणाला माहिती असेल कमेंट करा. हां खाडीत पोहून जातात काय वानर ते तिकडे? हां चला आता आपला रिटर्न. चला ही बोट राईड छोटीशी होती पण तुम्ही कधी आलात ना तर हे असं समोरचं पक्षी अरण्य, त्याच्यानंतर तिकडचा संगम पॉईंट आणि आमचं इकडचं ह्या बाजूचं कांदळवन, हे पण बघण्यासारखं आहे मस्तपैकी. आणि त्यामध्ये वेगवेगळे जीव तुम्हाला बघायला मिळतील, समुद्री जीव म्हणतात ना तसे, खाडीमधले पण बरेच काही जीव असतात. तर असं काही असं गावचं वातावरण आणि असं थोडं थोडं लाईट लाईट पाऊस पडला पाहिजे बोटिंगमध्ये तर मस्त मजा येते. तर निखिल मंडळ आपलं आभारी आहे. भारी आहे भारी आहे. चला तर आजच्या दिवसाला बरेच काही प्लॅन केलेले होते पण सगळे पिसकटले आणि आता शेवटी खाडीवर यायलाच लागलं. तर आता बोट राईड पण झाली आणि कलमाबद्दल पण तुम्हाला माहिती मिळाली चांगल्यापैकी. आता उद्याच्या व्हिडिओत पण प्रयत्न करणार आहे ते शूट करायचं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.